बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळी स्थिती आणि अशा परिस्थितीत हाती आलेल्या कापसाला सुद्धा दर मिळत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कापूस उधळत अनोखं आंदोलन केलंय. सांगलीतल्या शिराळ्यासाठी महत्वाकांक्षी असणाऱ्या वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या पाण्याची चाचणी यशस्वीरित्या पार पडलेली आहे. शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही चाचणी झाली, त्यामुळे आता शेतकऱ्यांचं स्वप्न सत्यात उतरलंय. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दर्यापूर बंदचं आवाहन करण्यात आलं. दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको करत दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा देण्यात आला. किसान कामगार संयुक्त मोर्चाच्या वतीनं नंदुरबारच्या करण चौफुली परिसरामध्ये रास्ता रोको करण्यात आला. महागाई, बेरोजगारी, स्थलांतर, हमीभाव कायदा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. भंडाऱ्यात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय. प्रकल्प बाधितांनी रोजगाराची मागणी केलेली आहे, तसंच हक्काचं घर मिळावं असा आग्रह देखील केला. शाळेतल्या जिन्यावरनं उतरत असताना तिसऱ्या मजल्यावरनं पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवडच्या पालिका शाळेमधली ही दुर्घटना घडलेली आहे. रेलिंगची उंची कमी असल्यानं दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवली जाते. बांधकाम करताना भिंत कोसळून एका कामगाराचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झालाय. सांगलीतल्या मिरजेत ही घटना घडलेली आहे. जखमी कामगारावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. साताऱ्यातल्या लोणंदमध्ये कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कृषी प्रदर्शनात ठेवलेल्या 6 फुटांचा सोन्या बैल सध्या सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. या बैलाला पाहण्यासाठी गर्दी होतीये. हा बैल खिलार जातीचा असून त्याचं वय 4.5 वर्ष इतकं आहे. तर हा बैल महिन्याला 3 लाख रुपये कमावतो. याच कृषी महोत्सवातील 6 किलोंचा कोंबडा पाहण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या कोंबड्याचं वय 1 वर्ष असून त्याला राजा या नावानं बोलवलं जातं. या कोंबड्याला रोज मका, भरडा, भुसा, तांदूळ, गहू आणि बाजरी असं खाद्य दिलं जातं. कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा समाजाच्या प्रतिनिधींची बैठक झाली. कोल्हापूरसह सांगली आणि साताऱ्यातले प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर सुद्धा मराठा समाज समाधानी नसल्याचं दिसलं. सरकार देत असलेलं आरक्षण कोर्टात टिकणारं नसल्याचं म्हणत मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी संताप व्यक्त केलाय. अनेक ठिकाणी मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून नांदेडमध्ये एसटीच्या 200 फेऱ्या रद्द करण्यात आल्या, त्यामुळे आता प्रवाशांची मोठी तारांबळ उडालेली आहे. हिंगोलीमध्ये राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केला. गुराढोरांसह आंदोलक रस्त्यावर उतरल्याचं दिसलं. या आंदोलनामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प पडली. जिल्ह्यातल्या सेनगाव, जिंतूर फाटा आणि वाई फाटा या ठिकाणी आंदोलक आक्रमक झाले होते. कोकणामध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार राडा झाल्याचं दिसलं. चिपळूणमध्ये भास्कर जाधव समर्थक आणि निलेश राणे समर्थक आमने-सामने आले होते. त्यावेळेला दोन्ही गटातला वाद टोकाला गेला आणि दोन्ही बाजूंच्या समर्थकांकडनं जोरदार दगडफेक देखील झाली. दिल्लीमध्ये भाजपचं 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन पार पडणार आहे. 17 आणि 18 फेब्रुवारीला भाजपचं हे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला राज्यातले 710 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी व्हायला हवी, मग कळेल राज्यात सर्वात जास्त भ्रष्टाचारी कोण येते, असा आरोप रामदास कदम यांनी केलाय. मी मुख्यमंत्री पदासाठी हपापलेलो नाही, विरोधात असताना विकास करता येत नाही, असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलंय. तर यशवंतरावांचं न ऐकता पुलोदची स्थापना केली, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर आरोप केलाय. अजित पवारांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंवर खोचक टीका केलेली आहे. आपण नुसतं सेल्फी काढत फिरत नाही, संसदेत भाषणं करून उत्तम संसदपटू पुरस्कार तर मिळवता येतो, मात्र मतदारसंघांमधल्या कामाचं काय, असा सवाल करत नाव न घेता अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. लोकशाहीत बहुमताला महत्व असतं. आपण कोणाचाही पक्ष चोरलेला नाही, उलट सध्या फक्त भावनिक मुद्दे तयार होत आहेत. मात्र भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न मिटत नाही आणि मतदारसंघातली कामं देखील होत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. जो आपल्या काकांचा नाही झाला तो महाराष्ट्राचा काय होणार, अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर केलेली आहे.
अजित पवार हे फक्त सत्तेसाठी जन्माला आले, त्यांनी फक्त जातीयवाद केला, त्यांचं नेमकं कर्तृत्व काय असा सवालही आव्हाडांनी उपस्थित केला आहे. जरांगे पाटलांनी त्यांचा लढा राजकीय केला पाहिजे असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिलेला आहे. कुणबी संदर्भातली मागणी पूर्ण झाल्याचं दिसत आहे. तसंच येत्या 20 दिवसात आचारसंहिता लागण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत जालन्यातनं जरांगेंनी निवडणूक लढवावी असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिलेला आहे. मनोज जरांगेंच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यावर सरकार कटिबद्ध आहे. दरम्यान 20 तारखेला मोठा निर्णय होईल असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे. जरांगेंच्या तब्येतीवर परिणाम होऊ नये ही सरकारची इच्छा असल्याचंही ते म्हणाले. वैभव नाईक हे उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत शिलेदार आहेत. वैभव नाईक भाजपात प्रवेश करतील असं स्वप्न जर पालकमंत्री पाहत असतील तर तो त्यांचा भ्रमनिरास असेल असा टोला लगावत नाईकांच्या भाजप प्रवेशासंदर्भातल्या चर्चांना खासदार विनायक राऊत यांनी उत्तर दिलंय. शेतकऱ्यांबद्दल राऊत आणि त्यांच्या मालकाला अचानक चिंता वाटतेय. दरम्यान खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम आमच्या सरकारनं केलं जे काँग्रेसलाही जमलं नाही अशा शब्दात नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. धनगर समाजाला मोठा धक्का बसलेला आहे कारण राज्यातल्या धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावं या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती. धनगर समाजातर्फे दाखल करण्यात आलेल्या सगळ्या याचिका कोर्टानं फेटाळलेल्या आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव सत्र न्यायालयात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणी संजय राऊतांना तूर्तास दिलासा मिळालाय. जिल्हा कोर्टाकडनं सुनावणीला 6 मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. छत्तीस जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.